नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. चला आज काय बेत चाललाय तुमच्या पुरणताईचा बनवायचा. हाय मामा मावशी ना, आज मम्मी चुलीवर बनवलाय. भाऊ बहिणींना चुलीवर बनवलाय बरं का, म्हणजे चुलीवर बनवते स्वयंपाक. सकाळी तुमच्या दाजींचं दिलं आवरून कामाचं, आणि नंतर मग परत राहिलेला स्वयंपाक नंतरून केला. आधी दाजींना तुमच्या आवरून दिलं, दाजी गेलं ना रात्री तुमच्या दाजीच, तुमच्या पुरणताईचं भांडण माहेरच्या माणसान वाचून. आता मस्त आता नवऱ्याच बी ऐकून घ्यावं लागतंय, एकाच माणसाचं ऐकून घ्यायचं असं आहे का, सगळ्याच ऐकून घ्यावं लागतंय माहेरच्या माणसांसाठी. तरी माहेरच्या माणसांना आपली कदर नाही असं. चल आज हो का चपात्या बनवल्यात मी आता मस्त पैकी, त्याच्यात बनवलं होतं तुमच्या दाजींना कालवण, तेवढं राहिलं या किती आहे गप्पी. शेवग्याच्या शेंगाच कालवण आता अंड्याच खळगुट करणार आहे. गुर्दी सारखं करायचं आपलं काहीतरी खायचं पोटाला. खळपी तस भारी लागत तिथे. मग कोथमीर काय आणली नाही बरं का तुमच्या दाजींनी. दाजींना बाजारात कोथमीरच नाही भेटली ना माग, त्याच्यामुळे आणलीच नाही. नाही तर आता आहे ना फ्रीज आणल्यापासून 8 दिवस आला, म्हणजे रोज कालवणाला कोथमीर भेटते. नाही तर कोथमीर ही 8 दिवसाला ती 8 दिवसाला होती. लय राडा झाला, वाळून जायची. पप्पा कधी येणार आता? लांबची काम असल्या मग उशीर होतो संध्याकाळचा. शिवण्याची झाली का आंघोळ? एक नंबर लागत बर का अंड्याच खळगुट. कस करायचं बघा, करते मी अंड्याच खळगुट बघा. साधने सोप करायचं आणि खायचं. रातच्यानं तुमचं दाजी भाऊ बहिणीनं मला बडबड करते बरं का, मला म्हणतात प्रत्येक वेळेस माहेरच्या माणसांचा भाग घेते. विचारते का तुला कोण म्हणते आहे का तुझी किंमत? आता काय बोलायचं मग पुढे. बसली मग काय करायचं आता. मला म्हणलं भाऊ आहे तर माझं माहेरची माणसं किती जरी त्यांनी झटकून टाकलं तरी आपल्याला आपल्याला वाटतंय काही करावं. आता मला म्हणते तर इथून पुढे तू विषयच घे त्यांचा, मग सांगतो तुला काय.
काय म्हणलं बोलू तुम्हाला, बोलायला माझ्यापाशी शब्द नाही तर राहिला आता कोणाला. फसका लागला भाऊ बहिणीनो, जाऊ द्या ना. प्रत्येक भाऊ बहिणीचं म्हणणं आहे तुम्ही पूनमताई तुम्ही तुमच्या कुटुंबात आनंदी जीवन जगा, तर तसंच करायचं भाऊ बहिणीनो, आता आपल्या कुटुंबात आनंदी जीवन जगायचं, सगळ्याचा विषय सोडून द्यायचा. जिथं आपल्या बोट उचलली जाते तिथं मात्र खंबीरपणे उभा राहायचं. मैंने बनाया अंडे का खरगोश ऐसा. नाही ना कुतमिरस नाही पिली, त्या पप्पाला बाजारात घावली आहो. लवकर गेले काय झालं काय ही काय पिलीच्या पप्पाला किलते शेवग्याचे शेंग झालाय. मग आता कामाला जायचं असल्यावर घरी असल्यावर मग वेगळं आहे. बाजारात पीठ टाकते तसं टाकलं तरी जमत. देवा दूरच फेकत नाही अग बे. काय बघा की ते आडव पाहिजे होत, आडव ती जाळी बसवायची, बसवाय पाहिजे ती राईट दूर बाहेर. पण ती जाळी तर तिथं बसवाय पाहिजे डोक्याच्या तिकडं. राईट फेकला असता दूर बाहेर. एवढं उघडत ठेवायला पाहिजे होत. हाव सांगितलं होतं त्यांना उघडत ठेवा म्हणून, म्हणजे उजेड बी राहील म्हणलं आणि हवा पण येईल. झालं भाऊ बहिणींनो, स्वयंपाक तर आवारला. लय धूर लागत होता बाई, धूर लागला लय. हे काय ही उघड ठेवाय सांगितलं होत तर त्यांनी बर. ती जाळी पण मोठीला टाणायला लावली होती त्यांना मी ती, आणि मोठी आहे ती जाळी पण तेवढंच ठेवलंय त्यांनी. बघा की किती दूर लागतोय.
शिकरूनच घेतलं त्यांनी सारच. बघू आता काय करतात. सावलीला टाकली चिचला खाट. हे काय बसलूया, पहिले इथंच बसायचो ना. आता आहे ना तिथं पोरचेला मस्त हवा लागते, त्याच्यामुळे तिकडं बसतो. तर झाला स्वयंपाक ही सगळ्या भावा बहिणींनो. मस्त पैकी जेवण केलं आणि हका सगळी कशी झोपले, आराम करते ते आराम जेवण करून. ए आणि ती बी आगाव घेऊन आराम चाललाय उन्हाळ्याचा, बघितलं का. आज काय तुमचं दाजी घरी नाही तर ना, दाजी गेला आज तुमचं कामावर. काल बी ते बाहेरच होत कामावर, पण काल तर काय चालला होता राडा तुम्हाला तर माहित आहे. टेन्शन होतं डोक्यात हो का. जेवणाचा व्हिडिओ नाही टाकला भावा बहिणींनो, म्हणलं टा भूक लागली होती जेवण केलं नाही टाकला बेताचा व्हिडिओ टाकन परत. तसं तर पुरी असं घरी आहे तर मग दुपारी तिसरा पारी गरम गरम जेवणाचा बेत बनवावा लागतो खायला. ए काय चाललंय ग तुमचं, ती बारकी कुठे गेली? टीव्ही बघत होती, क्राईम पेट्रोल बघितल्या, दोन बघितल्या, क्राईम अलर्ट सतर्क. डोकं नाही विचारलं अजून, ते काय इतराव डोकं म्हणलं. आता त्यात केस 4-8 दिवसाला मेहंदी लावली तरी पिकते ती, काय करायचं. चला म्हणलं व्हिडिओ टाका चणचणीत झणझणीत, डोकस फिक्स इचरावा, थोडासा आराम करावा. आता तसं तर मला बी घरी काम असतंय बरं का, जम्परही शिवायचं, पण मी काय एवढं टेन्शन नाही घेत. मरू द्या तिकडं, लय पैसा पैसा करून काय म्हणतात का नाही, सगळं इथंच राहायचं, जरा जीवाला सुख पण द्यावं लागतं. पैसा पैसा करती हे तू, पैसे पे किव मरती हे आहे ना. जीवनात मिळेल त्यातच समाधानी राहायला माणसाने शिकलं तर आनंदी राहतय माणूस. जीवनात आपल्याला जेवढं जीवनात मिळेल ना तेवढ्यातच समाधानी राहायचं, तरच जीवनातली प्रत्येक क्षण आपण आनंदाचा आणि सुखाचा जगू शकतोय. नाही तर किती जरी मिळालं तरी नुसती हाऊ जर करत राहिलं ना तर मग काय खरं नाही. खायापुरतं ह्याच्या आधी आपण खायापुरतं आपल्याला भेटत होतं, आता बी खायापुरतं भेटतंय. जास्त टेन्शन नाही घ्यायचं, ह्याच्यावर सोडून द्यायचं सगळं वरच्यावर उपरवाल्यावर. जी तकदीरात नशिबात असेल ती होईल, जास्त अपेक्षा ठेवायची नाही कुठल्या गोष्टीची. तसं असतंय मग भाऊ बहिणींनं माझं, मी कुठल्या गोष्टीची जास्त अपेक्षा ठेवत नाही, जेवढं मिळेल त्यातच समाधानी राहायचं. चला आता मस्तपैकी डोकं ही विचारती म्हणजे जरा बरं वाटल. काल आज जेवली लवकरच, काल नव्हती जेवली दिवसभर, आज लवकरच जेवण केलं. आज नाही काढलं डोक्यातनं बाहेर विचार खोकला करतात माणसाला, विचार डोक्यातलं विचार खोकलं करतात माणसाला नाही का. त्याच्यामुळं सगळं डोक्यातलं विचार बाहेर काढलं आणि आपण आपल्या संसारात परत सुखाने सुरुवात. तशी तर सुखाने सुरुवात केलेलीच आहे प्रत्येक दुःखाला पाठ देऊन, पण सुखाचं जे आनंद आहे तर क्षण आहे तर हे नाही आपल्याला कोणी घेऊ देत ना जास्त. त्याच्यात काय नाही काय काय नाही काय बाधा घालून टाकतातच, त्याच्यामुळं आनंद घेता येत नाही आपल्या सुखाचा आपल्याला. आणि ती आपलीच माणसं आपल्याला घेऊ देत नसते, ते सुखाचा आनंद घेऊ देत नसते. असो पियान बिस्किट बनवलेली लय बऱ्याच भाऊ बहिणींना आवडली होती. थँक्यू. आता मला काय माहिती मी अनपड अडाणी. धन्यवाद. थँक्यू इंग्रजी शब्द आला, धन्यवाद मराठी शब्द आला. ओ देश मेरे तेरे शान पे सदके, कोई घर है क्या मग कोई धन है, सॉरी सॉरी चुकला, कोई धन धन है क्या
पुढं काय तेरी धूप तेरी धूल से बडके तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है अर्जी दीवानों की जहां भोर सुना काय जहां भोर सुहानी देखी चला बा हा बहिणी नो लय झालं बिल घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी मस्त पैकी सगळ्यांनी जेवण करा तुमच्या पुरण तायचा काय बेताचा व्हिडिओ आला नाही पण नक्कीच येईल पियाने बनवलं मस्त पैकी बेत दुपारी तर हा पिया काय बनवणार दुपारी तसं तर पियाला लय ही आहे बर का काय बनवायची म्हणजे काय म्हणतात त्याला तिला लय उलास आहे काय पण बनवायचा तसं मला नाही मला नाही मला नाही माझ मी वांगो बटाट खाई मला उलास नाही राहिलाच नाही कटळून गेली संसार करू करू वैतागून गेली वैतागून गेली सगळं स्वतःलाच उभा करावं लागलंय ना एवढं राष्ट्रान ना त्याच्यात आधार ना आसरा कोणाचा नवऱ्याच्या आधारावर सगळं ही उभा केलंय चला मग भाऊ बहिणींना बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.